नमस्कार, मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज छानशी मॉर्निंग झाली, केस वगैरे धुतलेले आहेत, ओलेच आहेत, आता केस सुकवायचे आणि नाश्ता वगैरे पण सगळ्यांचा करून झाला आहे. आमची टिया बेबी इथे एक झोक आहे, त्यामध्ये बसली, ते दाखवते तुम्हाला. काय करते टिया? काय करते? जुजू करते. छान आहे जुजू. गार्डन जुजू जुजू आपली ना जुजू, दुसऱ्याची जुजू ना. हा, ही जुजू कोणाची? टियाचे. हाय, गुड गर्ल. जान जान जुजू करते. गुड मॉर्निंग मम्मी टिया. मम्मी ना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टिया. वरती बघा, शिवाजी महाराजांची छान फ्रेम आहे. गणपती लग्नाचा आहे. गणपती आशाकडे नमस्कार. नमस्कार. अंधार दिसायला सगळा. या आता काय टिया, गंध नाही लावला टियाला? तर लग्नाच्या डायरेक्टली मी इथं आले आणि खूप लेट झाल्यामुळे काही शूट केलं नाही. खाली खूप पण लावून झाली. आता मम्मी आली इकडून, रेणू आली आहे आणि आतमध्ये थोडासा अंधार आहे. आता बघूया कसं कसं, अजून भरपूर वेळ आहे. चला छान दिसते. बर बघा, छान करते ती. याला नीट 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 हात लावू नको, तू हात नको लावू. बर बघा, ती मम्मीकडे बघा. व्हेरी गुड. काय छान दिसते. हात नको लावू, थांब. डोंट टच, डोंट टच, डोंट टच. झालं 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 झालं. पुढच्या व्यक्तीचा काढून तुला नंतर बांधू.
जसं की तुम्ही पाहिले लग्न छान पद्धतीने लागलं आणि त्यानंतर मग जे असतं ते फोटोशूट, तर मग इथं सर्वांचे फोटो वगैरे काढणं चालू आहे. तर सुरुवातीला जी होती तर ती एक पणजीचा पण फोटो झाला, त्यानंतर आम्ही आणि सगळेच जण असं जोडी जोडीने येऊन फोटो काढत होते. तर टी आधी खाली खूप रडत होती म्हणून तिला मोबाईल दिला होता, तर वरती येऊन पण ती मोबाईलच पाहत होती. तर बघा मोबाईलच सारखं पाहत आहे आणि तिला आवाज येत होतो की पहा म्हणून पहा म्हणून, तरी पण ती मोबाईलच पाहत होती. अशा पद्धतीने आमचं फोटोशूट पण झालं नवरीसोबतचं. त्यानंतर मग इथे आम्ही निघत होतो, पण जो फोटोग्राफर होता तर त्यांनी विचारलं की तुम्ही नवरीचे किंवा नवरदेवाचे कोण आहात, तर मग त्यांना सांगितलं की मामा मामी आहेत. तर त्यानंतर म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे पण एक फोटो काढा. तर मग तसं आम्ही नंतर मग ती अरेंजमेंट इथं चालू आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे परत दुसरी पोज देऊन फोटोशूट आमचं चालू होतं आणि अशा तऱ्हेने छान असं फोटोशूट पण झालं. वरती तिकडे सगळ्यांसोबतचं फोटोशूट चालू होतं आणि खाली जेवणाच्या पंगती पण सुरू होत्या. तर ही दुसरी पंगत आहे, पहिली जेंट्सची झाली आणि लेडीजची ती पंगत सुरू आहे. आम्ही एका साईडला बसलो होतो, तर बघा भरपूर अशी लोकं पण आली होती लग्नाला. तर छान जेवायला पण होतं, मठ्ठा होता आणि उन्हाळ्यामध्ये मठ्ठा हवाच असतो सगळ्यांना, तर त्यामुळे छान मठ्ठा पण झाला होता. आणि इकडे एक ह्यांचं फोटोशूट तर सुरूच होतं. मग बरेच जण आपली जे जी जुनी पाहुणी मंडळी असतात तर त्यांच्यासोबत गप्पा वगैरे खालच्या साईडला करत होते, असं चालू होतं. आणि लग्नामध्ये असतंच तर भरपूर असा आवाज येतो, त्यामुळे मग काही बोललेलं ऐकूच येत नाही, खूप गोंधळ. आधी पण तुम्ही पाहिला असेल. दुपारनंतर ज्या संध्याकाळच्या विधी असतात तर त्या इथे चालू होत्या, ज्यामध्ये म्हणतात की आमच्याकडे की साडं भरणे, तर ते इथं कार्यक्रम होता. त्यानंतर सप्तपदी पण झाली, पण आमच्याच जवळ इथे एक आत्या म्हणजे प्रदीपच्या आत्या होत्या, त्यासाठी मग आम्ही त्यांच्याकडे घरी बोलवत होत्या कालपासून म्हणजे हळदीपासून, त्यामुळे मग आम्ही तिकडे जाऊन आलो आणि तेवढ्यामध्ये इथे सप्तपदी झाली, त्यामुळे तो काही व्हिडिओ घेता आला नाही. डायरेक्टली मग त्यानंतर हा साड्यांचा जो कार्यक्रम चालू होता तर त्याचंच थोडंसं शूट करण्यात आलेलं आहे. सुमित किती वेळा
थांबदेव का आमची सगळ्यांची जेवण झाली म्हणजे नवरा नवरीची पण जेवण झाली आणि त्यानंतर मग थोडासा वेळ होता अजून तर मग पाया पडायचे वगैरे असे काही फोटो राहिले होते तर मग फोटोग्राफर म्हटला की सगळ्यांचेच परत एकदा फोटो काढून घ्या कारण आधी कोणाचे जर फोटो वगैरे राहिले असतील तर राहायला नको म्हणून मग परत सगळ्यांनी असे जोडी जोडीने परत येऊन फोटो काढले त्यानंतर हा आहे रुकवत तर यायला यांना खूप उशीर झाला होता म्हणजे जी सामानाची गाडी असते तर ती खूप लेट आली आणि आल्याच्या नंतर डायरेक्टली लग्न लावलं तर मग आतमध्ये जागा नव्हती आणि सगळीजणच बसली होती तर त्यासाठी मग हे नंतर आणल्यानंतर थोडंसं असं खाली सामान काढून ठेवलेलं आहे आणि भरपूर काही असंच सामान ठेवले जे की लावलेलं नाही आहे छान असं लग्न झालेलं आहे मस्त असं नंतर तिला वाटर लावलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर घरी येताना 1 ते 1.5 किलोमीटर चालत आले त्यामुळे बघा किती घाम आला आणि आता कूलर लावून बसली मी इथे नंतर आता पटकन चेंज करून घेते आणि आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता कारण लग्न म्हणतं की खूप घाई असतेच तर आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.